नगरमधील माऊली सभागृहात रविवारी तेली समाज युवक युवती पालक परिचय मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरमध्ये तेली समाजाच्या वतीनं माऊली सभागृहात आयोजित तेली समाज युवक युवती आणि पालक परिचय मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्याचं उद्घाटन उद्योजक रामनाथ गवळी यांच्या हस्ते झालंय. यावेळी विनोद राऊत, राहुल म्हस्के, ज्ञानेश्वर राऊत, आसाराम शेजूळ, संजय पन्हाळे, प्रवीण लोखंडे, वनिता क्षीरसागर, मंगल क्षीरसागर, मेळावा समितीचे सोमनाथ देवकर, विजय काळे, अरविंद दारुणकर, दत्ता सोनवणे, दिनकर गवळी, राजेंद्र म्हस्के, निलेश दारुणकर, बाळकृष्ण दारुणकर, श्रीकांत सोनटक्के आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात अशा उपक्रमांतून रेशीम गाठी जुळण्यात मोलाची मदत होत असल्याचं सांगितलं आहे. कार्यक्रमाची सुरुवात संताजी विचार मंच आणि अहमदनगर जिल्हा तिळवंतीली समाजाच्या वतीने आयोजित केलेला हा उद्वर मेळावा सलग तिसऱ्या वर्षी या मेळाव्याचं आयोजन संताजी विचार मंच आणि अहमदनगर जिल्ह्यातील समाजाने केलेला आहे. मेळावा अत्यंत शिस्तबद्ध रीतीने आणि अत्यंत योग्य असा पारदर्शकपणे हा पार पाडला जातो. मागचा 2 वर्षाचा अनुभव घेऊन या वर्षी लोकांनी दिलेला प्रतिसाद हा अत्यंत उदंड आहे. म्हणजे आपणच कमी पडतोय का काय असं वाटतं, इतका मोठा प्रतिसाद जिल्ह्यातल्या तिली समाजाने एकूण दिलेला आहे. आणि हा मेळावा अत्यंत श्रमपूर्वक व्यवस्थित पार पाडावा म्हणून नगर शहरातील कार्यकर्ते फार सचोटीने आणि अत्यंत कष्टपूर्वक असं राबतात. रात्री 5 वाजेपर्यंत या ठिकाणी राबले आणि या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या असं बसवलेलं आहे. या आयोजनामध्ये पुढं कमतरता राहणार नाही एवढी त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि समजा कुठं कमतरता राहिली तर ती समाजाचीच असणार आहे, कारण जो काम करतो त्याच्याकडनं थोड्याफार चुका होत असतात. काम न करणाऱ्या माणसांकडनं चूक होण्याचा काही प्रश्नच नसतो. त्यांच्याकडनं काही चूक झाली असेल तरी समाज ती सगळी चूक सुधारून घेणार आहे. आणि हा मेळावा अत्यंत व्यवस्थितरित्या असा पार पाडणार आहे. मागच्या 2 वर्षाच्या अनुभवाप्रमाणे हा देखील मेळावा अत्यंत योग्यरीतीने असा पार पाडणार आहे. यासाठी आवश्यक असणारी वधूवर पुस्तिका कार्यक्रम सुरू होण्या अगोदर म्हणजे 9:30 वाजताच या ठिकाणी वर्गणीदार, दानशूर व्यक्ती यांना देऊन, त्याचबरोबर ज्यांना आवश्यक आहे अशांना विकत देखील 9:30 वाजता या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे मेळाव्याच्या वधूवरांच्या परिचय होण्यापूर्वी त्यांच्या पालकांना वधूवरांची माहिती व्हावी म्हणून कार्यक्रम सुरू होण्या अगोदर 2 तास अगोदर ही पुस्तिका पोहोच करण्याचं काम या इथल्या मंडळाने केलेलं आहे. हे निश्चितच अभिमानास्पद आहे आणि आनंददायी आहे. जिल्ह्याचा जो आज मेळावा होत राहिला, मागील 2 वर्ष त्यांनी यशस्वीपणे मेळावा घेतलेला आहे. आता या मागीलचा अनुभव घेऊन ह्यावेळेला जो मेळावा होईल तो एकदम व्यवस्थिशीर करणार आहे. त्या मेळाव्यामध्ये भरपूर वधू आणि वर यांची नावं आलेली आहे. सर्वांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे. माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे आणि संगमनेरतर्फे मी वधूवर मेळाव्याच्या याला शुभेच्छा देतो. या वधूवर मेळाव्याला सर्व समाजातील बांधवांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे. इथले जे मंडळ आहे त्या मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा मेळावा भरवलेला आहे आणि आपल्या सर्व बंधू भगिनींनी या मेळाव्याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वधू आणि वरांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. इथं जो व्यवस्था आहे ती खूप सुंदर चांगली केलेली असते. या मेळाव्यातील उत्कृष्ट युवक युवतींना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. राज्यभरातील समाज बांधव या मेळाव्यासाठी उपस्थित होते. आज अहमदनगर तेली समाज आणि संताजी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य असा राज्यस्तरीय वधूवर मेळावा आपण अहमदनगर येथे आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून असंख्य 5 ते 7 हजार लोकं या मेळाव्यासाठी उपस्थिती होती. त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी अनेक जिल्ह्यातून वधूवरांचं आगमन झालेलं आहे आणि ह्यावर्षी कमीत कमी 1800 वधूवर या मेळाव्यासाठी उपस्थिती आपली राहिली आणि त्यांची नोंदणीसुद्धा झालेली आहे. तरी ह्यो भव्य असा मेळावा महाराष्ट्रात कुठं झालेला नाही. सर्व मोफत मेळावा आहे. त्याचप्रमाणे या मेळाव्याचे वैशिष्ट्य वधूवरांना स्टेजवर परिचय दिल्यानंतर त्यांना पुस्तक मोफत दिले आम्ही. त्याचप्रमाणे भव्य असे स्क्रीन हे आहे. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर महाराष्ट्रातून आलेले आहे. आलेल्या सर्व लांबून आलेल्या सर्व वधूवरांची
आदल्या दिवशी मुक्कामाची सुद्धा व्यवस्था आपल्या समितीतर्फे करण्यात आलेली आहे. असा भव्य दिवस कार्यक्रम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच आणि होत आहे. हे तिसरं वर्ष असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित दाखवली त्याबद्दल समितीतर्फे सर्वांचं मी आभार मानतो. नगर जिल्हा तेली समाज संयुक्त विद्यमाने मी 3 वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये मोफत उपधीवार मेळावा आयोजित करत आहोत. या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे दानशूर समाज बांधवांनी जे योगदान दिलं त्यातनं आम्ही ह्या मोफत संकल्पना राबवली आणि मोफत परिचय पुस्तिका स्टेजवर दिल्यामुळं मुलींना प्रत्यक्ष स्टेजवर मुलं मुली पाहता आल्या, त्यांचा परिचय झाला, त्यामुळं लग्न जुळायला व्यवस्था झाली. आणि याच्यामध्ये खरं म्हणजे कार्यक्रमाला योगदान आहे दानशूर समाज बांधवांनी जे केलं आहे त्यामुळं हा कार्यक्रम आमचं उद्दिष्ट पूर्ण होते. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वधूवर परिचय मेळावा बघत आलो आहे, पण पहिल्यांदाच अहमदनगरमध्ये या ठिकाणी तेली समाजाचा वधूवर परिचय मेळावा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर वाटला मला. या ठिकाणचं आल्यानंतर प्रत्येक गोष्टी मोफतमध्ये आहे, इतर मेळाव्यामध्ये गेल्यानंतर पेड करून जावं लागतं, पण या ठिकाणी आल्यानंतर वधूवर मेळाव्यासाठी यांना प्रोत्साहित केलं जातं, व्यासपीठावर बोलवलं जातं आणि ज्या ठिकाणी वरवर परिचय दिल्यानंतर त्याला मोफतमध्ये LED TV असेल जो प्रथमतः भेट देईल किंवा त्यांची मुलाखत देईल. त्यानंतर त्या ठिकाणची व्यवस्था सर्व मोफतमध्ये आहे, जेवणाची व्यवस्था मोफतमध्ये आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांची आदर्श काळजी घेतली जाते. म्हणजे काका या ठिकाणी प्राध्यापक सोनटक्केजी यांच्या नेतृत्वाखाली तेली समाज बांधवांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर तेली समाजाचा वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी उत्कृष्टच्या पार पडला. आणि समाज बांधवांच्या ज्या समाज बांधवांनी आमच्यासाठी कार्य केलं नवीन वधूवरांसाठी त्याच्या मी सर्वांचे आभार मानतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.